कन्नड तालुक्यातील दिगाव खेडी येथे सुरू असलेल्या नाबार्ड अंतर्गत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांना देखील कल्पना नाही की कोणत्या निधीतून चालू आहे. ठेकेदाराला विचारणा केली असता ठेकेदार उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. स्थानिकांनी हे काम बंद करून शासनाकडे चांगल्या व उत्कृष्ट दर्जाच्या कामाची अपेक्षा केली आहे. कन्नड पंचायत समिती गट विकास अधिकारी या गोष्टीकडे किती गांभीर्याने लक्ष देतात हे समजतात. ठेकेदाराला विचारणा केली असता तो म्हणाला, वरिष्ठाचा यामध्ये वरद हस्त आहे, तुम्हाला काय करायचे ते करा. संतप्त गावकरी यांची प्रतिक्रिया. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, हे गायकवाड कॉन्ट्रॅक्टर आहे. हे सरपंचाच्या ऐकल्यावरून, सरपंच पतीच्या ऐकल्यावरून मनमानी कामं करतात. आणि हे रोडच्या कामामध्ये वाळूमध्ये माती मिक्स मुरुम खडी असं कोणत्याही त्याच्या वाळू कुठून आणली? वाळू मधीतूनच पडली. कोणतेही रायटिंग विटिंग नाही आहे. त्याला आम्ही विचारला, तसं त्याने सांगितलं की पोलीस स्टेशनला आम्ही रायटिंग भरली. गोपीनाथ महांजीबा गायकवाड, मी या गावाचा रहिवासी असून आम्ही हे जे वाळू आहे हिचा विचारण्यात गेल्यावर त्यांनी सरळ सांगितलं, आम्ही पोलीस स्टेशनला रायटी भरलेली आहे आणि हे सरपंच बाई असल्यामुळं सरपंच खुद काम पाहतो. आणि हा म्हणतो, मी दादा आहे, कोणाला काय करायचं असेल माझ्या करून घ्या असा घोषणा करतो. त्याने डुप्लिकेट सह्या केलेल्या आहे, तेसुद्धा आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, आम्ही तुम्हाला आज देऊ शकतो. अशी आमची विनंती आहे, बोगस काम होऊ नये याची कसून चौकशी व्हावा म्हणतो. जोपर्यंत आम्ही कसून चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही रोड चालू होऊ देणार नाही. सरपंच कारभार पाहतो, सरपंच कारभार पाहतो, सरपंच पती. तुमच्या गावामध्ये सरपंच कोण आहे? कविताबाई पुंजाराम सुसुंद्रे. आणि काम पाहतोय पुंजाराम त्रिमक सुसुंद्रे. हे कोण आहे? हे त्या बाईचा पती आहे. आणि हा स्वतः ग्रामपंचायत मध्ये डुप्लिकेट सह्या करून देतो, याचा पुरावा सुद्धा आमच्याकडे आहे. मनमनी काम आहे, तो सरळ सांगतो, मी दादा आहे, कोणाला काय करायचं असेल ते करून घ्या पैशाच्या जोरावर. दिगाव खेडीचा गृहग्रामचे सदस्य आणि सदरी जे काम होत आहे हे निकृष्ट दर्जाचं होत आहे. त्या कारणास्तव माझी सरकारकडे विनंती आहे की त्याचे सकल चौकशी करून त्या कामाला सविनयाचा हे देण्यात यावं. आणि ठेकेदारांनाही तो जी आर गीआर प्रोसिड करून तो सदरीला जनतेसमोर देण्यात यावं. बोलू बाकी सांगा तुमचं. माझं नाव शिवाजी देवाजी मुरमुडे. मी दिगावचा सामान्य नागरिक आहे. हे आमच्या ग्रामपंचायतला ना आरक्षणचं OBC सरपंच पदात आहे. ते सरपंच पद आहे ना ते पती करता मध्ये मध्ये. तर त्या हिशोबानं हे काम आहे ना निकृष्ट दर्जाचं होऊ राहिलं. त्या हिशोबानं आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या वतीने अडवले. इस्टिमेंटप्रमाणे काम होत नाही का? इस्टिमेंटप्रमाणे आम्ही मागितलं, त्यांनी इस्टिमेंट दिलं नाही आम्हाला. त्या हिशोबानं आमची सरकारकडे विनंती बा, या कामाची सखोल चौकशी करा असं सगळ्या ग्रामपंचायत सदस्य दोन तीन आणि आम्ही सामान्य नागरिक दोन चार आहे. या हिशोबानं आमचं काही दुसरं काही मागणं नाही आहे. आणि सगळ्याच कामात मनमानी करतात, सरकारनं आरक्षण होऊन जाईल काही फायदा नाही ना. मग माझं नाव गोपीनाथ महांजीबा गायकवाड. मी सामान्य नागरिक आहे या गावचा. पण जे एस्टिमेट प्रमाण आहे ते काम कंत्राटदार करत नाही. आणि हे जे ते हे मनमनी काम चालू आहे. त्याच्यामध्ये सिमेंट नाही, वाळू नाही, तरी वाळू गावची फुकट दिलेली आहे, तरी ते वाळू वापरत नाही. मनमनी काम चालू आहे, प्रत्येक कामात मनमनी काम चालू आहे या गावामध्ये. बोगस हे पूर्ण काम. बोगस शिवाजी नवले, झुम्मा न्यूज, कन्नड.